स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने 100 शहर बस खरेदी केले आहे, त्यातील 83 बसेस मनपाला प्राप्तही झाले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महानगरपालिकेने 100 शहर बस खरेदी केल्या आहेत, त्यातील 83 बसेस महानगरपालिकेला प्राप्तही झाल्या आहेत. आणखी 50 इलेक्ट्रॉनिक्स बसेस खरेदी करण्याचा 2 दिवसांपूर्वी एका आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. बस खरेदीसाठी महानगरपालिका लवकरच राज्य शासनामार्फत केंद्राला प्रस्ताव पाठवणार आहे. शहर बसेसचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या दालनात ST महामंडळाचे प्रशांत भुसारी, सहाय्यक आयुक्त सुरेश कवडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची 2 दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. महानगरपालिकेकडे 100 पैकी 83 बसेस आल्या आहेत. उर्वरित बसेस 15 दिवसात प्राप्त होणार आहे. शहरात स्मार्ट सिटी योजनेतील 100 बसेस चालतील. स्मार्ट सिटी प्रकल्पातून एकूण 150 बस घ्यायच्या आहेत. आतापर्यंत महानगरपालिकेने 36 कोटी रुपये खर्च करून 100 बसेस खरेदी केल्या आहेत. शहरातील प्रदूषण लक्षात घेऊन उर्वरित 50 बसेस या पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर इलेक्ट्रिक बस असाव्यात अशी चर्चा बैठकीत झाली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही इलेक्ट्रिक बस खरेदीचा आग्रह धरला होता. स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीत 50 बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवण्याचे आदेश नंदकुमार घोडेले यांनी दिले. स्मार्ट सिटीतून प्राप्त 283 कोटींपैकी 36 कोटींच्या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. आणखी 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा 2 दिवसांपूर्वी एका आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला.